या देशातले अनेक संरक्षण विषयक तज्ज्ञ सांगतात की चीन लडाखमध्ये फार आतमध्ये घुसलेला आहे. अनेक जागांचा जमिनींचा अगदी पेंगॉन लेक जो आहे आपला तिथपर्यंत त्यांनी घुसखोरी केलेली आहे. जे काय चंद्रयान वगैरेवर भेजलं आहे त्या सॅटेलाइटच्या माध्यमातून ते सुद्धा ते दिसलेलं आहे की किती आतमध्ये घुसले आहे. राहुल गांधी हे प्रमुख नेते आहेत, संसदेमध्ये आपला भूमिका मांडत असतात. गेल्या 2 दिवसापासून ते लेह लडाख दौऱ्यावर आहेत. लेहपासून लडाखपर्यंत ते मोटरसायकलला त्यांनी प्रवास केला आपला देश पाहत. आणि त्यांच्या असं लक्षात आलेलं आहे की चीन घुसलेलं आहे आतमध्ये, हे आम्ही सांगतो आहे. त्याच्यावर त्यांनी अनेकदा संसदेमध्ये चर्चा मागितलेली आहे. मणिपूरप्रमाणे ती चर्चाही नाकारण्यात आली. अशा वेळेला राहुल गांधी खोटं बोलत नाही आहे, पण राहुल गांधींनी जे मुद्दे उपस्थित केले त्याच्यावर या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी, देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी प्रामाणिकपणे खुलासा करण्याची गरज आहे. मी असं म्हणणार नाही की आपल्या देशाचे राज्यकर्ते याविषयी खोटं बोलत आहे, पण ते काहीतरी लपवत आहे. त्यांनी लपवाछपी करू नये. मी असं म्हणणार नाही की ते बेईमानी करताय, पण ते नाइन्साफी करताय, चुकीचं वागतायत. देशाच्या जनतेला आपल्या देशातल्या जमिनीविषयी जर कोणी घुसखोरी करत असेल तर ते सत्य जाणून घ्यायचा अधिकार आहे, आणि राहुल गांधींनी तोच मुद्दा समोर आणलेला आहे.